रोजक धम्म प्रसार यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी खायला घातली जाते पण तुम्ही माणसासारखी माणसं असून तुम्हाला प्यायला गोडवर पाणी कोणी द्यायला तयार नाही। हा तुमचा इतिहास 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 बदलण्याची ताकद डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या शब्दामध्ये होती। आणि त्यांच्या शब्दाखातर गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे 2 ते 3 दिवसांमध्ये लाखो लोकांनी हिंदू धर्माचा त्याग केला आणि बौद्ध धर्माचा स्वीकार केला। आता हे वाक्य जे बोललंय ना ते साप चुकीचं आहे। आता तुम्हाला वाटेल असं कसं झालं हे? अरे लाखो लोकांनी बौद्ध धर्माचा स्वीकार केला हे खरं आहे, परंतु आम्ही हिंदू मात्र कधीही नव्हतो। अरे हिंदू असतो तर हिंदूंच्या देवीच्या देवळात आम्हाला प्रवेश दिला असता, आम्हाला देवळामध्ये प्रवेश दिला असता, परंतु आम्ही त्या चातुर्वर्ण सिस्टीम मधले नागरिक नव्हतो ना। आम्ही मूळचे भारतीय होतो। ते जे सम्राट 10 सम्राट होऊन गेले, सम्राट अशोकाने या देशावर राज्य केलं, सर्व देश बौद्ध बनवला। 1250 वर्ष या देशावर बौद्ध राजांनी राज्य केलं आणि त्यांची ही औलाद लढवय्ये शूर आणि वीर या देशातल्या लोकांच्या कल्याणासाठी हितासाठी रक्त सांडवणारी ही जमात, शूर वीरांची जमात। अरे बाबासाहेब आंबेडकरांची खानदान काही अशी लेची पेची नव्हती। अरे मिलिटरी मध्ये रक्त सांडवणारे सुभेदार रामजी बाबा, ज्यांचा इतिहास आज आपण पाहतोय आणि वाचतोय, बाबासाहेबांची बाबासाहेब काय असे लेची पेची होते का? अर्थात काही लोकांना फार मोठा भ्रम आहे, मर्दाच्या मिशा असतात। गुरुजींनी सांगितलं ना, या मिशांमध्ये काय नाही हो गुरुजी। बाबासाहेब आंबेडकरांनी कधी आयुष्यात मिशा दाढी वाढवलेली पाहिली का? आमची तरुण मंडळी आजकाल मिशा दाढ्या वाढवतात, मर्द की निशाणी आहे। तुम्ही बऱ्याच देवी देवतांचे फोटो पाहिले ना, त्या देवांना मिशीच नाही, दाढी पण नाही। भगवान बुद्धाला दाढी आणि मिशी पाहिले? अरे आपली एक ओळख आहे, आपला एक आदर्श आहे। बाबासाहेब आंबेडकर सुटाबुटामध्ये ज्या वेळेला जात असत, त्यावेळेला त्या जातीयवाद्यांनी बाबासाहेबांना प्रश्न विचारला होता, अहो डॉक्टर आंबेडकर, तुमच्या समाजाला आजही अंगावर नीटसा कपडा मिळत नाही, पोटाला जेवण मिळत नाही, आणि तुम्ही मात्र या समाजाचं नेतृत्व करताना सुटा आणि बुटामध्ये जाता। बाबासाहेब आंबेडकर म्हणाले, मी या समाजाचा आदर्श आहे, मी जर आज सुटाबुटामध्ये गेलो तर उद्या येणारा काळ, भावी काळ, या भावी पिढीला हे शिकवेल की हा आमचा आदर्श होतो। आता आम्ही चड्डी लुंगी फाटके लोकांनी दिलेले कपडे घालून आता राहायचं नाही, आता मेहनत करायची, पैसा कमवायचा, शिकायचं, विद्वान व्हायचं, आणि स्वतःच्या कष्टाने कमवलेले आज आम्ही पांढऱ्या सफाऱ्या घालून या ठिकाणी बसतो। हे परिवर्तन आहे, हा याला म्हणतात क्रांती। क्रांती म्हणजे बदल, असा बदल, असा बदल। अरे खूप क्रांत्या झाल्या जगामध्ये, फ्रेंच राज्य क्रांती झाली, रशियाची राज्य क्रांती झाली, इंग्लंडमध्ये क्रांती झाली। या क्रांतीमध्ये लोक कापले गेले, रक्ताचे पाट वाहिले, परंतु या जगातली एकमेव अद्वितीय अशी क्रांती रक्ताचा एकही थेंब न सांडवता लाखो लोकांना एकाच वेळेला बौद्ध धर्माची दीक्षा दिली, हिंदू धर्माचा त्याग केला। खऱ्या अर्थानं तुम्हाला दीक्षा यासाठी द्यायची आहे। अरे त्रिशरण पंचशील तर तुम्ही रोजच घेता, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या नागपूरच्या दीक्षा भूमीवर 22 धम्म प्रतिज्ञा स्वतःच लिहिलेल्या होत्या। फक्त एका कागदावर एकच प्रतिज्ञा होती, त्याच्यासाठी त्यांनी बाबासाहेब आंबेडकरांनी 22 कागद वापरले होते। एका कागदावर फक्त ठळक अक्षरामध्ये पहिली प्रतिज्ञा लिहिली, दुसरी प्रतिज्ञा लिहिली, तिसरी, असे 22 कागद बाबासाहेब आंबेडकरांनी वापरलेले होते। ऐन वेळेला गफलत होऊ नये, अक्षर लहान लिहिलंय मग चष्म्याने मला बरोबर अक्षर दिसलं नाही म्हणून तो माझा उच्चार चुकीचा झाला, या भानगडीला बाबासाहेब आंबेडकरांनी टाळले।
रोजक धम्म प्रसार यूट्यूब चैनल सब्सक्राइब करके धम्म प्रसार को साथ दे। सभी ने जय भी।